माणगावमध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी जोरदार तयारी. प्रशासनाने विशेषतः माणगावचे प्रांत उमेश बिरारी व तहसीलदार प्रियंका आयरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात ध्वजारोहणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालून जुने तहसील जवळील पोलीस परेड मैदानात संपूर्ण डांबरीकरण करून व मैदानाच्या सभोवताली शुभ्र पांढऱ्या पडद्यांनी व लाल गालीचे अंथरून मैदानात शामियाना सजावट केली. पहिल्यांदाच इतकी जय्यत चोख व्यवस्था माणगावकरांनी अनुभवली आहे. बरोबर 9:15 वाजता ध्वजारोहणाचा शानदार समारंभ संपन्न झाला आहे. पोलीस व होमगार्डचे पथसंचलनात मान्यवर प्रांत यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस कवायतीचे पथसंचलन कमान महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी चोख सांभाळली. नगर पंचायतीचीही ध्वजारोहण तयारी अशाच धर्तीवर करण्यात आली. सुंदर रांगोळी, फुलांची सजावट व दरवळणाऱ्या अगरबत्तीचा सुगंध चैतन्यमय भारवलेले वातावरणात नतमस्तक होत जोशपूर्ण राष्ट्रगान करीत आपल्या देशाची आन बान शान भारतीय तिरंग्याला माणगावकरांनी कडक सलामी देत ध्वजवंदन संपन्न झाले. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.